तर तिकडे शिवाजी महाराज तो पुराने जमाने की बात है, अभी हमारे सामने गडकरी साहब के जैसे आदर्श है, असं वक्तव्य राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ने केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 62व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डिलीट पदवीने सन्मानित करण्यात आलं. पवार आणि गडकरी हे दोघेही विजनरी आहेत, पीएचडी आणि डिलीट पेक्षा या नेत्यांचं काम मोठं अशा शब्दात राज्यपालांनी दोघांच्या कार्याचा गौरव केला. मात्र यामध्ये त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं आणि त्यानंतर त्यावर आता राजकीय वाद होण्याची शक्यता आहे. मुझे ऐसा लगता है अगर कोई आपसे कहे कि हुई जो आइकन हुई जो फेवरेट हीरो बाहर जाने की कोई जरूरत नहीं है, यही महाराष्ट्र में ही आपको मिल जाएंगे. शिवाजी तो पुराने युग की बात है, नए युग की बात बोल रहा हूं, यही मिल जाएंगे. डॉक्टर अंबेडकर से लेकर के डॉक्टर गडकरी तक, नितिन गडकरी तक आपको यही मिल जाएंगे. दरम्यान राज्यपालांच्या या वक्तव्यावरून आता खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. भाजप आणि मनसेच्या लोकांनी चप्पल मारत जोडे मारो आंदोलन केलं, आता त्याच चपला पुन्हा जमा करून त्या राजभवनात ने, अशी टीका राऊतांनी केली. राहुल गांधी ने वीर सावरकर के जी के बारे में जो टिप्पणी की उसके खिलाफ बीजेपी एमएनएच जैसी पॉलिटिकल पार्टी बहुत जोर से आंदोलन कर रही है, जूते मार रहे, जूते अबे जूते वापस जमा करो. और छत्रपति शिवाजी महाराज के बारे में जो टिप्पणी राजभवन से हो रही है, अब जूते वहाँ जाने चाहिए तब आप महाराष्ट्र के सुपुत्र हो, नहीं तो आप ढोंगी हो.